मनोज रांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. आरक्षण असतानाही ओबीसींचा लढा सुरू आहे असं रांगे म्हणत आहेत. तर ओबीसी नेते मराठा समाजाबाबत विष पेरतायत असा आरोपही त्यांनी केलाय. आता मराठा समाजही आरक्षणासाठी एकत्र येईल असं मनोज रांगे पाटील म्हणाले. आरक्षण असताना ओबीसी लढत असतील तर आपण चौपट ताकदीनं लढायला पाहिजे. काहीही झालं तरी ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असा निर्धार पुन्हा एकदा रांगे पाटलांनी बोलून दाखवलाय. आमचीही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत, कारण तसे संदेश माझ्याकडे यायला लागले. आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलवून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का, झोपलेले आहेत का नुसते. जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग तो कोणत्या पक्षाचा आमदार माजी आमदार खासदार असू ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाही. 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही. सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. त्यांना असून जर ते इतकं लढायला लागलेत विनाकारण, आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरुद्ध ते इतकं रडायला लागलेत, तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले. महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत. यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत, तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीचे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची बाजी लावून लढलं पाहिजे. मला लय बेनिफिट झाला उलट, आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.